शिर्डीत साईबाबा संस्थांना भाविकांना पेहरावाबाबत केलेल्या आवाहनाला विरोध करण्यासाठी शिर्डीला निघालेल्या तृप्ती देसाई यांना पोलिसांनी सुपा टोल नाक्यावर ताब्यात घेतलं. बुधवारी सकाळीच पोलिसांनी पुणे महामार्गावर सुपा येथे देसाई यांना रोखण्यासाठी फिल्डिंग लावली होती. साईबाबा संस्थांच्या ड्रेस कोडबाबत भक्तांना आवाहन करणारे फलक लावल्यानंतर आता या फलकांवरून वातावरण चांगलंच तापलंय. तृप्ती देसाई गुरुवारी शिर्डीला बोर्ड हटवण्यासाठी जात असताना त्यांना अहमदनगरच्या सुपे टोल नाक्यावर अडवण्यात आलं असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय. शिर्डीपासून 100 किलोमीटर आधीच तृप्ती देसाई आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं गेलंय. त्यांना कार्यकर्त्यांसह सुपा पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. यावेळी पोलीस आणि देसाई यांच्या महिला कार्यकर्त्यांमध्ये बरीच वादावादीही झाली. देसाई यांनी आपल्याला असं रोखणं चुकीचं असल्याचं सांगत शिर्डीत जाण्यावर आपण ठाम असल्याचं माध्यमांशी बोलताना सांगितलं. मला वाटतं नगर बाउंड्रीवर अशा पद्धतीनं आम्हाला रोखणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. आम्ही आमच्या हक्काने अधिकारासाठी ही लढाई लढत आहोत. साई संस्थानांवर कारवाई करून त्यांना ताब्यात घेणं गरजेचं आहे. अशी जर कृती कुणाकडून होत असेल तर त्याचा निषेध आहे. आम्ही चर्चा करणार आहोत, किती थांबवलं तरी आम्ही शिर्डीला पुढे जाणारच. आणि पोलिसांची इच्छा आहे की मला जी नोटीस दिली आहे शिर्डी नगर पंचायत हद्दीत बंदी घालण्यात आलेली, अशी जर त्यांची विनंती की मी जाऊ नये तर शिर्डीच्या नगर पंचायतीच्या हद्दीवर मी थांबायला तयार आहे. परंतु आमच्या या ज्या 22 महिला आहेत त्या तिथे जातील आणि बोर्ड काढून येतील. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी संस्थांनी त्वरित बोर्ड हटवण्याची मागणी केली असून तो नाही हटवला तर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या इशाऱ्यानंतर गुरुवारी सकाळपासून शिर्डीत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मंदिर परिसरात लावलेल्या फलकांजवळ पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. शिवसेना तसेच ब्राह्मण महासंघाच्या कार्यकर्त्यांनीही देसाई शिर्डीत आल्या तर त्यांना रोखण्याचा इशारा दिल्यानं शिर्डीत पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता. संघटक स्वाती परदेशी महिला आघाडी, माझं म्हणणं आहे की जर तृप्ती देसाई जर शिर्डीत आली तिने यायलाच पाहिजे. तिला कळलं पाहिजे की जे आपण शिर्डीचे जे संस्थाने त्याच्यावर जो तिने जे म्हणजे बोलली आरोप केलाय तिने तो पूर्णपणे चुकीचा आहे. तिने आली तर तिला काळं फासल्याशिवाय आम्ही काही राहणार नाही महिला आघाडी. आणि तिने आलीच पाहिजे ती, तिला कळलं पाहिजे की जे आपण हिंदू लोकांवर जे अन्याय प्रत्येक वेळी करतो, जे मंदिरांमध्ये स्टंट करतो ते इथं तिथं ब्रेक होणार आहे. प्रभावबद्दल चालू झाल्यापासून आणि भक्तांनी इथे येऊन कोविडच्या पार्श्वभूमीवर आपलं सहकार्य केलेलं आहे, त्याचं पालन केलेलं आहे. आजच्या चांगल्या पद्धतीनं दर्शन घेतात. फक्त मधल्या काळामध्ये काही भक्तांनी अशी तक्रार केली की काही भक्तगण एक वेशभूषा जी घालून येत आहेत ती जरा आक्षेपार्ह आहे, अशा काही तक्रारी संस्थांकडे प्रशासनाकडे आलेल्या आहेत. त्यामुळं संस्थान प्रशासनानं अशी एक सर्व भक्तांना विनंती केलेली आहे की आपण मंदिरात येत असतो, पवित्र क्षेत्र आहे, आपल्या इच्छा आकांक्षा बाबांच्याकडे आपण प्रार्थनेच्या रूपात मांडत असतो, तेव्हा हे येत असताना आपण सभ्यतेचं पालन करावं किंवा भारतीय संस्कृतीनुसार वेशभूषा प्रदान केली तर उत्तमच. हे फक्त आव्हान आहे, त्यासाठी कोणताही ड्रेस कोड आपण निश्चित केलेला नाही. भक्तांना ही गोष्ट समजेल. प्रतिनिधी विक्रम बनकर, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.